वर्धा जिला में घोषित सरकारी मेडिकल कॉलेज को हिंगन घाट में प्रस्तावित किया गया है। मेडिकल कॉलेज के जगह की मांग को लेकर पूर्व विधायक प्राध्यापक राजू तिमांडे ने आज से मुंबई के आजाद मैदान में धरने आंदोलन की शुरुआत की है। जगह को लेकर निर्णय शासन द्वारा हुआ नहीं है, लेकिन सरकारी मेडिकल कॉलेज की जगह को लेकर जिला अधिकारी वर्धा द्वारा एक पत्र राज्य शासन के संबंधित विभाग को भेजा है। इसके रहते आजाद मैदान में पूर्व विधायक प्राध्यापक राजू तिमांडे ने धरने आंदोलन शुरू किया है। इस बारे में मुंबई से फोन द्वारा एनबीसी न्यूज को आंदोलन के बारे में सविस्तर जानकारी दी है। देखते हैं क्या कहना है पूर्व विधायक राजू तिमांडे का। आज पास मुंबई के आजाद मैदान आंदोलनाला बसणार आहे। मुख्य मागणी अशी आहे की इंगणघाट शहरामध्ये मेडिकल कॉलेज मंजूर झाला आहे। त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांची सर्व व्यवस्था आहे, ट्रॉमा केअर युनिट आहे। त्याच्यानंतर 400 खाटाचं आता 151 कोटीचं रुग्णालय सुद्धा मंजूर झालं आहे। बरोबर, त्याच्यामुळे इंगणघाट शहराच्या आणि आजूबाजूच्या परिसराच्या दृष्टिकोनातून उपजिल्हा रुग्णालयाला लागून 41 एकर जमीन आहे शासकीय आणि लगत आहे लागून आहे। त्याच्यामुळे त्या 41 एकर जमिनीमध्ये शासकीय महाविद्यालय उभं राहू शकते, राष्ट्रीय महामार्ग आहे, रेल्वे मार्ग आहे, सर्व गोष्टी अवेलेबल असल्यामुळे हे शासकीय मेडिकल उपजिल्हा रुग्णालयाच्या लागून 41 एकर जागेमध्ये झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे। एकूणच आपण मुंबईला गेल्यानंतर अनेक नेत्यांच्या भेटी सुद्धा घेतल्या, त्या भेटी दरम्यान नेत्यांचा काय प्रतिसाद होता आपल्याला? काल पहिले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा, त्याच्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री आपले हसन मुश्रीफ साहेब, छगन भुजबळ साहेब या सर्वांच्या भेटीगाठी घेतल्या आणि त्यांना सुद्धा सांगितलं की बा या ठिकाणी कॉलेज झालं पाहिजे उपजिल्हा रुग्णालयाला लागून, त्यांची सुद्धा त्या गोष्ट पॉझिटिव्ह आहे। हे आता कोणीतरी नाटक करून राहिलं, फालतूचे धंदे यांनी केले नाही पाहिजे। जे मेडिकल नेमकी जे जागा आहे आता प्रस्तावित जागेचा कुठलं पाठपुरावा आपल्याकडे? उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाटला लागून 41 एकर जागा आहे, एक नगरपालिकेचा ट्रॅक आहे बाजूला लागून, त्याच्यानंतर तिथे आदिवासी हॉस्टेल आहे, हॅलो आणि तिथे त्यांनी सांस्कृतिक सभागृहासाठी 8 एकर जागा केली, ते रद्द केली पाहिजे। हे सर्व केले तर 50-55 एकर जागा होते पूर्ण त्या। एकूणच हिंगणघाटच्या प्रसार माध्यमावर जे सोशल मीडिया आहे त्यावर एक मोठ्या प्रमाणात एक लेटर व्हायरल होत आहे, काय वर्धा जिल्ह्यातील प्रस्तावित जे मेडिकल कॉलेज आहे हिंगणघाट येथे दिले देण्यात आले, त्या प्रस्ताव वर्धा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि वेळातील जागेसाठी पाठवित आहे। त्या संदर्भात आपली काय भूमिका आहे, काय म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी कोणी दान देतो म्हटलं तर ते पत्र गव्हर्नमेंटला पाठवलं जातं, हा महत्वाचा मुद्दा आहे। एसडीओ आणि तहसीलदारांना दान देण्याचं पत्र गव्हर्नमेंटला पाठवलं कसं, हा सुद्धा मुद्दा आहे। हॅलो, ती बिना पैशाची शासकीय जमीन पाहिजे आणि ती उपजिल्हा रुग्णालयाला लागून आहे, हे लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचं काम चालू आहे, पण आम्ही होऊ देणार नाही। आम्ही मेडिकल कॉलेज उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे मंजूर करून घेऊ। भूमिका हीच राहील की उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे या परिसरात मेडिकल कॉलेज काय उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात वर्धा जिल्ह्यात प्रस्तावित मेडिकल कॉलेज हिंगणघाट हिंगणघाट शहरामध्ये ते मेडिकल कॉलेज झालं नंतर इथं व्यापाराचे उद्योग वाढेल, व्यापार वाढेल आणि सर्व म्हणजे आर्थिक स्रोत या हिंगणघाट शहरासाठी खूप मोठ्या प्रमाणात वाढेल। त्या संदर्भात जर मागणी पूर्ण नाही झाली तर आपला समोरील पाऊल काय राहणार आहे, आपण कुठल्या प्रकारचे आंदोलन करणार आहे? नाही ना, आझाद मैदानावर आंदोलन करून आम्ही घेऊच, हातामध्ये घेऊ, लोकांचा भरणा राहील आणि जोपर्यंत मेडिकल कॉलेज उपजिल्हा रुग्णालयात होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील। आझाद मैदानावर झालेलं आहे, हॅलो, हो आणि हॅलो त्याच्यासोबत पुन्हा आमच्या अशा मागण्या आहे का वर्धा जिल्ह्यातील शिंदी रेल्वे तालुका घोषित झाला पाहिजे, वर्धा जिल्हा सुद्धा म्हणजे हिंगणघाट हा जिल्हा मंजूर झाला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये 49 तालुके आणि 22 जिल्हा सरकार घोषित करणार आहे, त्या शिंदी रेल्वे आणि हिंगणघाटचा समावेश असला पाहिजे।